एक विनोद सांगतो तुम्हाला आताशी विनोदावरती आलो मी एक विनोद सांगतो काय झालं महाराज नियम पक्का एक बाबा होते त्यांचा व्यवसाय हो होता मडके घडवण्याचा पण दरवाज नियमाला पक्की सकाळी लवकर उठावं स्नान करावं कपाळाला गोपीचंदन लावावं गंध लावावा महाराज भगवंताची पूजा करावी नंतर आपल्या धंद्यावरती कामावरती त्या ठिकाणी निघावं दरवाज नियम त्यांचा पण समोरच एक व्यापारी राहत होते पण ते व्यापारी काही नियम करत नव्हते म्हणजे बाबा त्यांना म्हटले त्या। आहो मनुष्य जीवनात आलो आपण आपल्या जीवनात काहीतरी नियम केला पाहिजे काही नियम केल्याशिवाय माणसाने पाणी देखील पिलं नाही पाहिजे ना काही नियम केल्याशिवाय माणसाने अन्नाचा कणही खाल्ला नाही पाहिजे काही नियमाविना अन्न खाय तो श्वान काही नियम केला नाही आणि जर अन्न खाल्लं तर आपल्यातन कुत्र्यात काय बदल माझ नाही हे संतांचं नियम पक्का पाहिजे म्हणून सांगताय व्यापारी बाबांना तर ते बाबा काही नियम केला पाहिजे शेठजीने विचारलं काय नियम करावं अहो काहीतरी नियम करावं हो? कपाळाला गंध लावा देवाची पूजा करावी त्यावेळेला ते शेठजीने सांगितलं बा एवढे काय नियम आपल्याकडनं होणार नाही म्हणजे काहीच नाही म्हणजे एक नियम करू शकतो मी नियम पक्का पाहिजे माणसाचा काय नियम करू शकता म्हणले मी गंध लावू शकत नाही पण तुम तुमच्या कपाळाला लावलेला गंध पाण्याचा नियम मी दररोज मी तुमच्या कपाळाचा गंध बघितल्याशिवाय अन्नाचा कन घेणार नाही आणि कुठं बाहेरही जाणार नियमाला माणूस पक्का पाहिजे मग दररोजचा नियम मा यांनी उठायचं आणि व्यापाराला जाण्याच्या जा आधी कुणाचा चेहरा बघायचा त्या बाबांचा बाबांचा चेहरा बघायचा कपाळावरचा गंध बघायचा नंतर पुढचं कार्य चालू एक दिवस बाबा लवकरच पहाटे उठले आणि माती आणायला गेले निघून आणि हे व्यापारी उठले यांनी बघितलं आपल्याला गंध बघायचा आहे बघितलं म्हटले मावशी बाबा कुठं गेले मावशीने सांगितलं गेले, गेले सांग ते सकाळी माती आणायला कधी येतील सांगता येत नाही त्या व्यापाऱ्यांना देखील घाई होती कोणत्या बाजूला गेले म्हटले या बाजूला गेले पळतच गेले बाबांचं त्या खड्ड्यामध्ये उतरून खाली माती खणणं चालू होत ती माती काढणं चालू होतं हे गेले तिथं बाबा अ बाबा बाबाने असं वरती बघितलं कपाळाचा काय दिसला गंध दिसला आणि नेमकं महाराज यांनी आवाज दिला ना त्यावेळेला बाबा ती माती खंदत असताना खाली एक मोठा हांडा होता कशाचा नाही हांडा पितळाचा होता पण त्याच्यात सोनं होतं हो धनाचा हांडा होता त्यांनी बघितलं ध्वनी आणि इतक्यात यांनी काय बघितला यांनी हांडा नाही बघितला काय बघितलं गंध बघितला बाबानी वरती बघितलं काय नाही काय नाही चाल द्या बघितलं बघितलं मी चाललो त्यांनी काय बघितला होता Baba, बाबा म्हणले यांनी बघितलं मग या पळायला लागले महाराज बाबावरती आले अव थांबा आव थांबा अर्ध तुम्ही घ्या पण कुणाला सांगू नका नाही नाही म्हणजे असूया मी बघितलंय चालू आहे तुमचं चालू महाराज या बाबांनी हंड घेतला त्या व्यापाऱ्यांच्या घरी गेले याच्यातला अर्ध तुम्हाला घ्या कुणाला सांगू नका म्हणजे ही कुठं भेटलं म्हणजे ते खड्डं खंदत असताना तुम्ही हेच बघितलं होतं ना म्हणजे मी हे नव्हतं बघितलं मी तुमच्या कपाळाचा गंध बघितला होता मला एक सांगायचंय गंध बघितल्यानंतर जर एवढा फायदा आहे लावल्यावर किती फायदा आहे मतलब सगळ्यांच्या लक्षात तर त्याच्यासाठी एवढं समजून सांगावं लागते महाराज <Sanskrit> किती मोठा फायदा आहे महाराज मग माझं म्हणणं आहे गंध लावल्याचा एवढा फायदा आहे तर माळ घातल्याचा किती फायदा आहे एवढा फायदा आहे तर देवपूजा केली तर एवढा मोठा फायदा आहे आणि देवपूजेचा एवढा मोठा फायदा आहे तर संत भेटले तर किती मोठा फायदा आहे आणि संत जर भेटले तर आपल्या जीवनामध्ये कसलीच उणीव कशाचीच उणीव कधीच भासणार नाही माणसांनी नियमाला पक्का असा